वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजारात समितीमध्ये डिसेंबर जानेवारीपासूनच द्राक्षांच्या आवकीला सुरुवात झालेली होती परंतु ती द्राक्षे चवीला आंबट होती आता उष्णता वाढायला सुरुवात झाल्याने गोड द्राक्ष बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली असून दररोज तीस ते पस्तीस गाड्या दाखल होत आहेत नोव्हेंबर महिन्यात द्राक्ष फळाचा आवक सुरू होते तसेच जानेवारीमध्ये द्राक्षांचे प्रमाण अधिक वाढते साधारण पंधरा नोव्हेंबरनंतर द्राक्षाची अधिक आवक सुरू होत असून पंधरा एप्रिलपर्यंत हंगाम सुरू असतो परंतु यावर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्षांच्या हंगामाला उशिराने सुरुवात झाली आहे आता उष्णता वाढत असून सध्या द्राक्षाच्या बागीला पोषक असे उष्ण वातावरण निर्मिती सुरू झाली आहे या उष्णतेमुळे फळामध्ये गोड रस निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे बाजारात गोड द्राक्ष दाखल होत असून याला मागणीही वाढली आहे नाशिक तासगाव सातारा आणि सांगलीमधून द्राक्ष दाखल होतात घाऊक बाजारात सफेद द्राक्षाच्या दहा किलोला आधी सहाशे ते नऊशे रुपये दर होता आता त्यामध्ये पन्नास शंभर रुपयांनी घसरण झाली असून पाचशे ते आठशे रुपयांनी उपलब्ध आहेत तर किरकोळ बाजारात प्रतिकिलो पन्नास साठ रुपयांनी विक्री होते